व्यंजकांची बेरीज व वजाबाकी गैरसमज आज आपण बघूया बीजगणितीय व्यंजकांची बेरीज आणि वजाबाकी म्हणजेच ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन्सचे गैरसमज काही उदाहरणांवरून आपण बीजगणितीय व्यंजकांची बेरीज आणि वजाबाकी चांगल्या पद्धतीने जाणून घेतली आता चला त्यांच्याशी संबंधित काही गैरसमज दूर करूया गैरसमज एक दिलेले व्यंजक वजा करा एकवीस डी वर्ग अधिक पंधरा ई आणि तीन डी वर्ग अधिक चार ई अधिक पाच पी बरोबर एकवीस डी वर्ग अधिक पंधरा ई वजा कंसात तीन डी वर्ग अधिक चार ई अधिक पाच पी बऱ्याचदा मुलं इथं सोडवताना पदांना कंसातून बाहेर काढताना त्यांचं चिन्ह बदलत नाही जो एक चुकीचा समज आहे योग्य समज हा आहे की जर कंसाच्या बाहेर वजाचे चिन्ह असेल तर कंसाच्या बाहेर आल्यावर आतील सर्व चिन्ह बदलतात परंतु जर कंसाच्या बाहेर अधिकचे चिन्ह असेल तर कंसाच्या आतील चिन्ह बदलत नाही आता पदांना कंसाच्या मदतीने पुनर्व्यवस्थापित म्हणजेच रिअरेंज करूया ज्याने आपल्याला मिळेल बरोबर कंसात एकवीस डी वर्ग वजा तीन डी वर्ग कंस पूर्ण अधिक कंसात पंधरा ई वजा चार ई कंस पूर्ण वजा पाच पी बरोबर अठरा डी वर्ग अधिक अकरा ई वजा पाच पी गैरसमज दोन दिलेल्या व्यंजकांची वजाबाकी करा तीस पी क्यू अधिक चौदा क्यू अधिक बारा पी आणि एकवीस पी क्यू वजा दहा पी वजा अठरा क्यू बऱ्याचदा मुले खालील पदांचे चिन्ह बदलायला विसरून जातात आणि समान पदांना एका रेषेत ठेवत नाहीत ज्यामुळे उत्तर चुकू शकते आपण व्यंजकांना एकाखाली एक अशा प्रकारे ठेवूया की समान पदे एका रेषेत राहतील इथे आपण तीस पी क्यूच्या खाली एकवीस पी क्यू बारा पीच्या खाली वजा दहा पी आणि चौदा क्यूच्या खाली वजा अठरा क्यू ठेवूया इथे लक्ष देण्याची गोष्ट ही आहे की खालील व्यंजकांचे चिन्ह उलट होऊन जातात तर एकवीस पी क्यू होईल वजा एकवीस पी क्यू वजा दहा पी होईल अधिक दहा पी आणि वजा अठरा क्यू होईल अधिक अठरा क्यू म्हणून या पदांची वजाबाकी केल्यावर आपल्याला प्राप्त होईल नऊ पी क्यू अधिक बावीस पी अधिक बत्तीस क्यू आज आपण पाहिले बीजगणितीय व्यंजकांची बेरीज आणि वजाबाकीचे गैरसमज आशा करूया या व्हिडिओमधून तुमचे बरेच गैरसमज दूर झाले असतील आणि बीजगणितीय व्यंजकांची बेरीज आणि वजाबाकी यांची चांगली समज आली असेल